नहीं किया तो क्या किया, छोड़ के सारी दुनिया तारी आ जाओ मैदान में, बस चल के अब बोलेगा कबड्डी मेनिया। जादव वॉरियर, जादव वॉरियर आपल्याला एक शेवटची पुकार आहे। थोड़ी लपक चपक थोड़ी लचक लचक आया मटक मटक मैंने दिया पटक दिया ले पंगा 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 कपट दिल धड़क धड़क थोड़ी लड़क झड़क मैंने लिया हड़ा रे ले पंगा 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 ले पंगा 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 ले पंगा ए पकड़िया लाल मेरा मुच्छा लाल लाल ले पकड़ी पटकी पटकी हुई कुसुम कुसुम चला इधर उधर मैंने खींची टांग हो गया पसर रे पसर गया पसर गया पसर गया पसर गया पसर गया पंगा पंगा ले पंगा ले। या ठिकाणी मी मान्यवरांना विनंती करतो की आपण ओळख परेड करून घ्यायची, लाइट्स ऑन, डीजे बंद करायचे आता। तर या ठिकाणी मान्यवरांना विनंती आहे की खेळाडूंची ओळख परेड करून घ्यायची या ठिकाणी। या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करून घ्यायचे, अर्थातच शिवसेना महाबळेश्वर तालुका प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत। संजयजी शेलार यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केले जात आहे। अर्थातच या ठिकाणी पुन्हा एकदा एल्गार कबड्डीचा जयघोष, लाल मातीचा खेळ प्रत्येक खेळाडूच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा, तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा मर्दारी खेळ अर्थात कबड्डी कबड्डी कबड्डी। तर या ठिकाणी मात्र आता दोन्ही संघ जाधव वॉरियर्स विरुद्ध शिवशंभू प्रतिष्ठान, पाहूया आता या दोन्ही संघातली लढत कशी होते। कारण का दोन्ही संघ बल्लाढ्य, दोन्ही संघाचं प्रत्येकाचं पारडं जड आहे, पण कुठला संघ पुढे वाटचाल करेल हे मात्र सातत्याने पाहायला लागणार आहे। अर्थात लाईनमॅन, तर या ठिकाणी खेळाडूंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत।
खेल है यारो मेड इन इंडिया, इसको तुमने ट्राई नहीं किया तो क्या किया, छोड़ के सारी दुनिया तारी आ जाओ मैदान में, सर चढ़ के अब बोलेगा कबड्डी मेनिया, कबड्डी 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 तर या ठिकाणी आता शिवशंभो आणि जाधव वॉरियर्स या संघामध्ये चुरस होणार आहे. अर्थातच हा सामना अटीतटीचा सामना मानला जाईल. या सामन्यावरती विजय श्री कोण खेचणार आहे पाहूया. दोन्ही संघ आपल्या संघाचे गुणांसाठी धडपडणार आहेत. अर्थातच एक नंबर जर्सी परिधान केला संजय नलावडे हा खेळाडू, सचिन नलावडे अर्थातच उपनगरचा हा खेळाडू ज्याच्या माध्यमातून अनेक संघ विजयी झालेले आहेत. अर्थातच आता सहा नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू पण बंटी नलावडे अर्थातच एक चांगला खेळाडू पाहिला जातो त्याच्याकडे. आणि अर्थातच संकेत ह्याला घे. तर या ठिकाणी जोरदार जल्लोष चालू आहे, यलगार आहे. अर्थात चार नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू तर या ठिकाणी कबड्डीच्या माध्यमातून काही प्रेक्षक शांत असतात तर काही आपला जीव लावून त्याच्यामध्ये खेळाबरोबर खेळत असतात. अर्थातच आवाज, तर या ठिकाणी हा आवाज ऐकायला मिळतोय पहिल्या रँकिंग मधून. अर्थातच सर्वांचे मित्र खेळाडू क्रिकेट कबड्डी पट्टीचे कॅमेरामॅन जरा मस्तपैकी कॅमेरा त्यांच्याकडे फिरवायचा आहे. नितीन नलावडे अर्थातच पहिली गुणांची कमाई या ठिकाणी झाली आहे ती शिवशंभू प्रतिष्ठानच्या माध्यमातून. तर या ठिकाणी मात्र पार होतो की नाही पण सहाच्या सहा खेळाडू त्याला थांबवण्यासाठी लागलेत. अर्थातच एक महाबली सारखी ताकद लावायला लागलेली आहे त्यांना. तर अर्थातच पुन्हा एकदा बारा नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू, उंच बांध्याचा, मजबूत खांद्याचा, सडपातळ अंगाचा हा खेळाडू. मात्र अशा खेळाडूंना कबड्डीच्या भाषेत चुनचुनीत खेळाडू असं म्हटलं जातं की चपळता यांच्याकडे सातत्याने असते आणि ही चपळता त्यांचा हत्यार मानलं जातं. तर या ठिकाणी पुन्हा एकदा एक नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू सातत्याने कबड्डीचा जयघोष मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि मात्र ती चूक झाली, ती चूक झाली, चुकीला माफी नाही. अर्थातच एका ठिकाणी नाचणं भारी पडलं ते सचिनला. अर्थातच थोडासा जोर अजून हवा होता. सहा नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू आपल्या संघासाठी किती गुणांची कमाई करतोय. तो चार नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू अर्थातच पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झालेला आहे. आपल्या संघासाठी किती गुणांची कमाई करतो. तर या ठिकाणी पूर्णपणे जम्पिंग जॅक, जम्पिंग जॅक, जम्पिंग जॅक म्हटलं गेलेलं आहे. अर्थातच या ठिकाणी एक गुणाची कमाई मात्र या ठिकाणी झालेली आहे. तर मात्र या ठिकाणी बाहुबलीची ताकद आता कमाल आली. हर गलती की सजा मिलेगी, हा हर गलती की सजा मिलेगी. तो या ठिकाणी पुन्हा एकदा एक नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू
सचिन नलावडे अर्थातच पाहूया आपल्या संघासाठी आता किती गुणांची कमाई करतोय. पुन्हा एकदा आपल्या पाल्यामध्ये सुरक्षित जाण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. अर्थातच या ठिकाणी अकरा नंबर कालच्या सत्रातील खेळामध्ये चांगल्या गुणांची कमाई करून दिली. संघ ज्या वेळेला पूर्णपणे ढासळला होता त्यावेळेला ह्याच खेळाडूंनी तो संघ पूर्णपणे उभा केला. तर या ठिकाणी चार नंबरची जर्सी पुन्हा एकदा शांत चित्तेने पण मध्येच चढाई करताना थोडा स्पीडचा उपयोग करून घेतला. जी धावायची शैली होती त्या शैलीला फक्त पुश बॅक केलेला आहे आणि तो खेळाडू स्वतःहूनच बाहेर. पुन्हा एकदा सहा नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू मात्र सातत्याने चढाई करताना आपल्या संघासाठी गुणांची कमाई करण्याचा प्रयत्न पण सुखरूपपणे पुन्हा एकदा आपल्या पाल्यामध्ये. तर बाहुबली महाबली पुन्हा एकदा पटांगणामध्ये आणि आता मात्र टच करून सावत्रगिरी म्हणजेच स्वभावाला साजेशी कबड्डी खेळण्याचा प्रयत्न. खेळ कबड्डीचा खेळ मैदानाचा रांगड्या गाड्यांचा आणि मात्र पुन्हा एकदा अपयशी ठरला बाहुबली. तो या ठिकाणी बारा नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू मात्र वेळ काढण्यामध्ये एक्सपर्ट. तर या ठिकाणी एक नंबरचा खेळाडू शिवशंभो प्रतिष्ठान विचारपूर्वक चढाई करताना मनाशी निर्धार केलाय की तर या ठिकाणी टाइमआउटचा आवाज दिलेला आहे. अर्थातच सामन्याचं फेरबदल व्हायला वेळ लागत नाही पण खेळ साजेचा आहे. यानंतरचा शेवटचा सामना कोयनाचे मावळे विरुद्ध शिवतेज सुपर किंग. कोयनाचे मावळे विरुद्ध शिवतेज सुपर किंग ब गट आपण आपली तयारी दर्शवायची आहे. तर या ठिकाणी खेळी फसली सुटून निघाला होता पण या ठिकाणी चार नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू खेळ साजेशी मैदानाशी लागणारा सर्वांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा केएसके कबड्डी प्रीमियर लीग 2019 पर्व पहिले. अर्थातच या पहिल्या पर्वातील आहे सर्वांना मनाला भुरळ पाडणारे सामने या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत. खेडेगावातून आलेले काही पदाधिकारी या ठिकाणी आज उपस्थित राहिलेत. मला तर वाटतं उद्याचा हा व्यासपीठ पूर्णपणे भरलेला असेल पण माझी एक विनंती आहे केएसके कबड्डी प्रीमियर लीगच्या सर्व पदाधिकाऱ्यांना की उद्याचा दिवस शेवटचा असला तर सर्वांनी मराठी पहिराव करायचा आहे. तर हा मराठी पहिराव यासाठी कारण का आपलं पर्व पहिलं आहे ही सुरुवात आहे आणि हा महाराष्ट्राला लाजेस असणारा एक देखावा आपण या ठिकाणी उभा करणार आहोत.
अर्थातच मराठी पहिरावा म्हणजे तुम्हाला कळलं असेल, मराठी पहिरावा सदरा लिंगा हा मराठी पहिरावा आहे, आणि अर्थातच कपाळाला भगवा टिळा असला तर अजूनच ती शान वाढेल, आणि अर्थातच सर्वांचे चेहरे खुशीने सजलेले असतील, कारण का 2.5-3 महिने रात्रंदिवस मेहनत घेतलेली आहे, ज्याची सुरुवात गोड त्याचा शेवटही गोड असावा, म्हणूनच हा मराठी पहिरावा आपण परिधान करून यायचा आहे. उद्या सर्व या व्यासपीठावर असलेल्या KSK कबड्डी प्रीमियर लीगच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, समाजसेवकांना ही विनंती आहे की उद्या सर्वांनी मराठी पहिरावा करायचा आहे. क्या बात है, क्या बात है, थोडीशी युक्ती आणि थोडीशी ताकद याचा मिलाप 4 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. सुपर टेकल ऑन. तर या ठिकाणी आता मात्र 3 खेळाडू, तर तोच खेळ पुन्हा होतोय का, आणि 1, 2, 3 एकूण 5 गुणा, अर्थात सचिन, एकच नाव खेळाडूचा जल्लोष, सचिन 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 कर्णधार. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या खेळाडूसाठी. सामन्याचा काया पलट करण्याची ताकद ज्या खेळाडूकडे आहे तो अर्थातच सचिन. आणि मात्र खरोखरच आता जाधव वॉरियर्स या संघावरती थोडस दडपण दिसतंय, आणि हे दडपण दूर करण्यासाठी 6 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू सज्ज झालेला आहे. तर या ठिकाणी कबड्डीच्या जयघोषात पुन्हा एकदा 4 नंबरचा खेळाडू. तर कबड्डीच्या जोशामधला सर, जुन्या काळातली कबड्डी म्हटली तर कबड्डी खेळताना 3 आवाज जे असायचे, 1, 2, 3. पंचांचा निर्णय काय पाहूया. पंच किती गुण आहेत, श्रीशंभो प्रतिष्ठानला 3 गुण पहिले द्या. तर
तो या ठिकाणी क्या बात है, क्या बात है। आता घरी रंगतदार आलेली आहे, एका व्यक्तिमत्वाने या पुऱ्या स्टेडियम मध्ये रंगतदार आणले। तर या ठिकाणी गुरु शिष्याची लढाई चालू आहे आणि मात्र या ठिकाणी गुरु शिष्याच्या लढाई मध्ये अर्थातच विजय झालेला आहे गुरु। तर आता मात्र सचिनची टेक्नॉलॉजी अर्थातच थोडासा वेळ काढणं, खेळाच्या नियमाप्रमाणे थोडा थोडा वेळ काढून मध्यंतरपर्यंत खेळण्याचा आणि नंतर पुन्हा खेळात रंगतदारपणा आणायचा, हा या खेळाचा नियम आहे। अर्थातच या खेळाडूने सर्वांचं मन जिंकलेलं आहे, मग तो सचिन असू दे किंवा 4 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू असू दे। तर या ठिकाणी चपळ आणि सडपातळ रंगाचा 12 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू सातत्याने गुणाची कमाई करण्याचा प्रयत्न आणि मात्र तो पुन्हा एकदा 2 खेळाडू बाद केले, त्यांनी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या। तीन गुणांची कमाई, सुपर रेड। तर मध्यंतर झालेलं आहे, अर्थातच सुपर रेड झालेली आहे, मध्यंतरापर्यंत गुण फलक शिवशंभू प्रतिष्ठान 16 गुण, जाधव वॉरियर्स 9 गुण। तर या ठिकाणी मध्यंतरानंतर पूर्ण खेळायला सुरुवात, यानंतरचा होणारा सामना कोयण्याचे मावळे विरुद्ध शिवतेज। सुपर किंग या दोन्ही संघाला विनंती आहे की आपण आपली तयारी दर्शवायची। तर या ठिकाणी पुन्हा एकदा चांगली चढाई म्हणता येईल, तर या ठिकाणी मात्र चपळ अशी चढाई। बोनसच्या गुणची कमाई मात्र या ठिकाणी केलेली आहे, अर्थातच 1 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू, सुपर टॅकल ऑन आहे। तर मात्र या ठिकाणी सुपर टॅकल होतोय की नाही पाहूया, आणि मात्र या ठिकाणी सुपर टॅकल झालेला आहे, अर्थातच 2 गुणांची कमाई झालेली आहे। सचिन अर्थातच सचिन, तर या ठिकाणी
तर या ठिकाणी पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन आहे, अर्थातच 12 नंबरचा खेळाडू अर्थात चपळ किकच्या माध्यमातून गुण क्रमांक घेतो आणि महत्वाचा गडी मात्र टिपलेला आहे या ठिकाणी। तो या ठिकाणी प्रेक्षकांना विनंती आहे, तुम्ही उत्साह वाढवायचा आहे फक्त। सर्व प्रेक्षकांना अतिशय जल्लोषाच्या मध्ये सर्व प्रेक्षक या ठिकाणी जल्लोष करतायत, जल्लोष करून खेळाडूंचा उत्साह वाढवायचा आहे, खेळाडूंना कोचिंग कोणी करवी नये। लग रे मुन्ना भाई, कवरी लपरी तुझी रे, कवरी लपरी, कधीपासून उभा राहून राहून कपरी दाखवतोय तुझी। हा या मैदानाने ये, जरा मैदानाशी ये। अतिशय विनोदी एक समालोचक आपल्या समोर आहेत, विलास पांचाळ सर। अतिशय प्रेक्षकांचं या ठिकाणी कॅफे मराठी यूट्यूब विनर ज्यांच्या मार्फत एक त्यांना सन्मान मिळाला। सन्मान मित्रांनो, ज्यावेळी प्रेक्षक एखाद्या समालोचकाच्या पाठीवरती हात ठोकतात, एक यश मिळाल्यानंतर त्यावरती जी एक प्रशंसा केली जाते, ती यश प्रशंसा प्रत्येक समालोचकाला हवी हवीशी वाटत असते। तर चालू असलेला सामना बघूया, अतिशय जल्लोषामध्ये हा सामना होतोय मित्रांनो। एक नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू उजव्या खेळाडू जोर लावतोय, मात्र या ठिकाणी समोरच्या संघाकडून सांघिक कामगिरी झाली। या ठिकाणी एक सांघिक खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी केलं गेलं या संघा खेळाडूवरती, आणि खेळाडूला मात्र बाहेर जावं लागेल मैदानाच्या। तर पुन्हा एकदा राईड साठी येतोय सर, येतो तुमच्याकडे। अर्थातच या ठिकाणी ज्या माध्यमातून खेळ साजेसा झालेला आहे, पुन्हा पारड वर खाली होत आहे, अर्थातच सर्वांचं लक्ष तिथं केंद्रित आहे की ज्या ज्या संघाला गुणांची कमाई करायची आहे तो संघ पुढे जाणार हे सत्यच आहे, आणि मात्र हे कोणी नाकारू शकत नाही। तर यानंतरचा होणारा सामना कोयनेचे मावळे विरुद्ध शिवतेज सुपर किंग या संघाला, दोन्ही संघाला मी विनंती करतोय की आपण आपली तयारी दर्शवायची आहे। तर चार नंबरचा खेळाडू पुन्हा एकदा किक मारण्याच्या पद्धतीमध्ये गुणांची कमाई करतो की नाही पाहूया। तर अर्थातच प्रयत्न झाला होता, पण त्याचा रूपांतर कशा पद्धतीत होते? नक्की सर, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची परिकाष्ठा करावी लागेल, तदनंतर मात्र जो तुम्हाला मिळणारा विजय आहे, त्या विजय मिळाल्यानंतर जे तुमच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य येत, ते स्मित हास्य जबरदस्त खेळ या ठिकाणी जवळजवळ कठीण असं आव्हान निर्माण करतोय सर समोरच्या संघासाठी हा खेळाडू। मी म्हंटल तर कालच्या सत्रात सुद्धाही पूर्ण संघ गारद झाल्यानंतर 20-20 दोघांची गुणसंख्या समांतर, काय सांघिक कामगिरी या ठिकाणी। डिफेन्स ज्या पद्धतीचं केलं जात आहे, सांघिक डिफेन्स म्हणावं लागेल या संघामध्ये जाधव वॉरियर्स कडून दाखवलं जात आहे, मात्र या ठिकाणी थोडस शिवशंभो प्रतिष्ठान कडून थोडस बघूया टॅकल होतोय का हा खेळाडू, नाही पुन्हा जातोय
तो 12 नंबरचा जाधव वॉरियर्सचा खेळाडू ज्याने कालच्या सामन्यामध्ये सुद्धाही सर्व संघ गारज असताना एकट्याच्या जीवावरती तो संघ पुन्हा उभा केला, ज्याप्रमाणे मगासच्या वेळेत सुद्धाही त्यांनी पूर्ण संघ गारज होत असताना पूर्ण संघ उभा केला आणि समोरच्या संघावरती लोन दिला, ह्यालाच म्हणतात खेळाडू वृत्ती। नक्की सर, युट्यूबच्या व्हॉट्सअपच्या स्टेटस मध्ये बऱ्याच वेळा आपण पाहिला असेल एक खेळाडू होता किंवा असेलही सुद्धा आज त्या खेळाडून एकटा खेळाडू होता तो क्षण या ठिकाणी दिसतोय। त्या स्टेटस वरती बऱ्याच वेळा खेळाडूंनी तो स्टेटस ठेवला होता एका कबड्डी बट्टूचा, एक खेळाडू त्या खेळाडूला बात करतो, आपल्या संघाला जीवनदान देतो। मात्र मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही व्हॉट्सअप वरती जेव्हा स्टेटस ठेवत असताना तो स्टेटस मात्र 24 तासांसाठी असतो। आपल्या आयुष्यामध्ये जो काही आपण खेळ खेळू तो खेळ अशा पद्धतीने खेळा की प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये तुमचा तो स्टेटस आयुष्यभर लक्षात राहिला पाहिजे। अर्थातच लागोपाठ लोन वर लोन। आता मात्र शिवशंभो प्रतिष्ठानचा काहीसा मारा थांबलेला आहे आणि अर्थातच तुम्हा आम्हा सर्वांना या ठिकाणी मागे पुढे पाहता येत आहे। अर्थातच जो खेळ साजेसा होता तो खेळ पुन्हा एकदा बिघडलेला दिसतोय। सचिनच्या चेहऱ्यावरती नाराजी व्यक्त झालेली आहे, अर्थात आता तो काय खेळ करतो पाहूया। बरोबर सर, खेळ इथे आटातटीचा आहे, खेळ हा मातीतला आहे, खेळाची चुरस दाखवतोय हा खेळाडू जाधव वॉरियर्स कडून। मात्र या ठिकाणी शिवशंभ प्रतिष्ठान कडून ज्या पद्धतीने अटॅक केला गेला, मित्रांनो खेळ एक खेळ भावनेने खेळला पाहिजे, कुठल्याही खेळाडूला इजा होऊ नये अशी कमिटीच्या वतीने तुम्हाला विनंती केली जात आहे। यावेळी शिवशंभ प्रतिष्ठान कडून एक नंबर परिधान केलेला हा खेळाडू मला वाटतं या संघाचा हा कर्णधार असावा। थोडस खेळाडू टाइम आउट घेतलेला आहे, इथे थोडस प्रशिक्षकांकडून थोडस खेळाडूंचं मनोबल वाढवलं जात आहे। या ठिकाणी केएसकेचे अध्यक्ष सन्माननीय गणपत गोविंद शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आजचं हे सुसज्ज असं आयोजन ज्या पद्धतीने या ठिकाणी आयोजन केलं आहे, एक पाऊल ज्या पद्धतीने केएसके कबड्डीने पुढे टाकलं आहे, ज्या पद्धतीने केएसके क्रिकेटने एक पाऊल पुढे टाकलं होतं तिमिरातून तेजाकडे जाण्याचा प्रकार एक प्रयत्न होता तिमिरातून तेजाकडे। सर अशासाठी म्हणेन अंधाराकडून उजेडाकडे जवळजवळ आपल्या भागामध्ये आपण कबड्डीचे सामने मला वाटतंय ज्यावेळी माझा जन्मही नसेल झाला त्यावेळी 30-32 वर्षापूर्वी थोडासा खेळ हा बंद झाला आणि तदनंतर क्रिकेटमध्ये जास्त सर्व लोकांचं लक्ष केंद्रित केलं गेलं। मात्र पुन्हा एकदा गणपत शेलार यांच्या माध्यमातून कबड्डीला सुनेरी दिवस सोन्याचे दिवस येतील आणि कबड्डीचा खेळ हा प्रत्येक घराघरामध्ये पर्यंत पोहोचेल अशी आशा बाळगतो आणि त्यांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो त्यांच्या पुढच्या वाटचालीस। तर मात्र वळूया आपण पुन्हा एकदा मैदानामध्ये, उजव्या बाजूने एक चौडा काढून ह्या खेळाडूने काय खेळ दाखवलाय सर हे घडवलंय तुम्ही, तुमच्या माध्यमातून खेळाडू घडतायत आणि हे यश म्हणावं लागेल केएसकेचं, या यशाचं सर्वस्व तुम्हाला देतो सर। तुमच्या बरोबर असणारे सर्व तुमचे कमिटी, तुमचे सहकारी, तुमच्या खांद्याला खांद्या लावून काम करणारे सर्व असतील। बघूया हा खेळाडू जाधव वॉरियर्स करून राईड मारतोय, आता उजव्या कोपऱ्यामध्ये आहे, कशा पद्धतीचा खेळ कळतोय। थोडंसं चाणक्य नीती वापरतोय की काय, नक्कीच। पुन्हा एकदा शिवशंभो प्रतिष्ठानकडून हा एक नंबर टी शर्ट परिधान केलेला खेळाडू थोडासा संधी दिली होती त्या ठिकाणी एक या ठिकाणी डू अँड डाय रेड, या ठिकाणी गुण तुम्हाला मिळवावा लागेल जाधव वॉरियर्सला जर डू अँड डाय रेड आहे या सामन्यामध्ये जिवंत राहण्यासाठी। काय पकड दाखवले या खेळामध्ये सर, या खेळाडूला बाहुबली का म्हटलं जातं, या खेळाडूला बाहुबली का म्हटलं जातं कारण की त्याची बाहू त्या पद्धतीची आहे, त्याच्या शरीराचा बांधा त्या पद्धतीचा आहे आणि खेळाडूला त्याने आपल्या बाहूमध्ये घेऊन
बात करण्यामध्ये यशस्वी ठरला, मात्र वारंवार या खेळाडूकडून चढाई केली जाते. उजव्या बाजूने हा खेळाडू ज्या पद्धतीने खेळ करतोय, बोनस घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पंच आमच्याकडे वळतायत आणि बोनस घोषित करतायत आणि एक गुणाने भर पडते ती शिवशंभ प्रतिष्ठानमध्ये. काय खेळ करतायत, लढावं तर वाघासारखं. मित्रांनो, वाघासारखं लढताय तुम्ही. खेळ पाहून प्रेक्षकांचं मन इथे उत्खंठेला नेलेलं आहेत. बघा खेळ, छोटासा खेळाडू जखम होते की काय, त्या खेळाडूला खेळाडूकडे लक्ष द्यायचंय. थोडस पायाला दुखापत होते की काय, नक्कीच सर. केएसके क्रिकेटमध्ये म्हटल्यानंतर वाळणे गावच्या सर्व खेळाडूंचं वारंवार अभिनंदन करेन, कारण की खेळाडूंची एक उत्स्फूर्तता या खेळाडूंमध्ये भरपूर आहे. त्यामध्ये जर प्रामुख्याने म्हटलं तर विकास वाळणेकर हा देखील उर्फ चामू नामाने फेमस आहे हा खेळाडू. अतिशय उत्कृष्ट असा क्रिकेट खेळणारा, उत्कृष्ट पद्धतीचा गोलंदाज. वारंवार त्याच्या माझ्या माध्यमातून त्याचं कौतुक केलं जातं, कारण की तो या वर्षीचा एक कॅप्टन होता केएसके प्रीमियर लीग मध्ये. एक विनोदाचा भाग. मित्रांनो, एवढ्या जोरात जितक्या खेळाडूने तो आवाज दिला, मित्रा खेळ आहे, हार जीत ही होतच राहणार. आज हरला नंतर उद्या जिंकणार, 10 वेळा हरल्यानंतर ज्यावेळी तो जिंकेल ना, त्यावेळी त्या खेळाडूचा प्रतिसाद तुला पाहून तुझ्या चेहऱ्यावरती जे अस्मित हास्य येईल ना, त्याच्यामध्ये त्याचा विजय आहे नक्कीच. बरोबर मित्रा, सामना माझ्या बरोबर सर जोडतील. सर, अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ या ठिकाणी, थोडस तुम्हाला मिस केलात सर. काय खेळ झाला अशा पद्धतीचा की तू शेर तो तेरे से बब्बर शेर मय, अशा पद्धतीचा शेरास बब्बर शेर या ठिकाणी खेळ चालू आहे. जाधव वॉरियर्स विरुद्ध शिवशंभ वॉरियर्स, अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ केला जातोय या ठिकाणी. मात्र यावेळी कोण येतोय तर खेळाडूला थोडीशी दुखापत झाली आहे, त्या ठिकाणी थोडस मेडिसिन द्यायचंय त्यापर्यंत. नक्की सर, पुन्हा येईन तुमच्याकडे. तर या ठिकाणी गुणफलक जाधव वॉरियर 28 आणि शिवशंभो 24. तर अर्थातच दोन्ही संघाचे नायक आता मात्र सातत्याने पाहत आहेत आणि संघाचे मालक सुद्धाही असं म्हणतात की मनामध्ये धास्ती भरलेली आहे दोघांच्याही. खेळ अटीतटीचा होतोय, सगळे प्रेक्षक इथे आहेत, प्रेक्षकांकडून पारितोषिक काही निघत नाहीयेत सर. प्रेक्षकांकडून पारितोषिक निघाली पाहिजेत. सर्व खेळाडूंचं तुम्ही मनोबल वाढवलं पाहिजे मित्रांनो. या ठिकाणी प्रेक्षक अतिशय सर तर अर्थातच या ठिकाणी जाधव वॉरियर्सचा खेळाडू पुन्हा एकदा 12 नंबरचा, अर्थात ज्यांनी मैदान गाजवलं, आजचं मैदानही त्यांनी गाजवलं, पण मात्र या ठिकाणी अर्थातच जो वेळ काढण्याचा तो प्रयत्न करत आहे. तर या ठिकाणी शांत चित्ता झालेली आहे, पूर्णपणे मैदानात शांतता झालेली आहे. तर मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा 2 नंबर जर्सीचा खेळाडू महाबली,
तो पाहूया आता आपल्या संघासाठी किती गुणांची कमाई करेल। तर मात्र या ठिकाणी पूर्णपणे त्या खेळाडूला बाद करण्यात आलेला आहे, तर मात्र पुन्हा एकदा इजा झालेली आहे खेळाडूला। सर तू जरी बाहुबली असलास मात्र या ठिकाणी सर्व खेळाडूंनी त्या ठिकाणी एकत्र येऊन महाबलीचं दर्शन दिलं। सर महाबलीचं दर्शन देऊन खेळाडूंनी त्या ठिकाणी सर्व खेळाडूंनी एकत्र देऊन त्या खेळाडूला मात्र परतावला आहे आणि जवळजवळ 29 स्कोर जरा सांगायचंय दादा। जाधव वॉरियर्स 29 आणि शैव शंभू प्रतिष्ठान 24, तर अर्थातच 5 गुणांची आघाडी आहे। यानंतरचा होणारा सामना कोयण्याचे मावळे विरुद्ध शिवतेज सुपर किंग संघाने तयारी दर्शवायची आहे। तर या ठिकाणी गुणांची कमाई मात्र या ठिकाणी अर्थातच, तर या ठिकाणी सामना जिंकलाय तो जाधव वॉरियर्स। हा संघ पराभवाचं तोंड पाहावं लागलं ते म्हणजे अर्थातच शिवशंभू प्रतिष्ठान। सर विजय पराजय खेळाचे दोन खेळाचे म्हणावे तर सर हॅलो कृपया एक सर्वांना सूचना आहे, स्पर्धेचा हा पहिल्या फेरीतील आज शेवटचा सामना असले तरी उद्या आपली अंतिम फेरी होणार आहे, तरी पराजित झाले असलेले संघ आणि त्यांचे संघ मालक यांना एक विनंती आहे की त्यांनी उद्याही या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे, संघ मालकांचा यथोचित या ठिकाणी सन्मान होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। सर्व प्रेक्षक वर्ग यांनाही विनंती आहे की असाच उद्या तुम्ही गर्दी करायचे यापुढील सामना। कोयण्याचे मावळे विरुद्ध शिवतेज सुपर किंग, तर चालू आता संपलेल्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार अर्थातच सर्वांचं लक्ष वेधलेला खेळाडू सर सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अर्थातच राज नलावडे, 12 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू त्यांनी पूर्ण एका अर्थी सामना आपल्या हातात वेधून घेतलेला। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या। तर या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार बहाल करतील। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत।
आतापर्यंत पूर्ण सामन्यामध्ये जाधव वॉरियर या संघाकडून सर्वाधिक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणारा खेळाडू म्हणजे अर्थात राज. 2 मिनिटं शब्द मनोगत तुझं व्यक्त करायचं आहे. सर्वांचं मन जिंकलंयस तू. राजू नको तो सगळे रेकॉर्डिंग करतायत. बोल 2 शब्द लाख मोलाचे. पहिल्या तर काकाला हरवलंय. जीवनातली पहिली मॅच होती त्यासोबत. या ठिकाणी काकाने पुतण्याची मॅच इथं होती असं म्हटलं गेलं आणि अर्थातच पुतण्याने बाजी मारली आणि राजचा रेकॉर्डही झालाय. सर्वात जास्त मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कारही त्याच्या नावावर झालेले आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या राजसाठी. मी विनंती केली कोयनाचे मावळे जरा एक मिनिट इकडून स्टँड रिकामी करायचं आहे. मला साईडला हो. शेवटचा पुकार आहे तुम्हाला. कोयनाचे मावळे विरुद्ध शिव उत्तेज सुपर किंग. उपस्थित आहेत. मी मान्यवरांना विनंती करेन की नाणेफेकीचं कौल करून घ्यायचं आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले केएसके चे पदाधिकारी यांना मी विनंती करतोय नाणेफेकीचं कौल करून घ्यायचंय. लाइट ऑन. तर या ठिकाणी खेळाडूंची ओळख परेड आणि नाणेफेकीचं कौल या ठिकाणी होणार आहे. ओळख परेड करून घ्यायचे. तो कोयनेचे मावळे पुन्हा एकदा. हा त्यांचा शेवटचा सामना आहे. अब तो जीतना है. अगर आगे जाना है तो हमें जीतना है और जीत का टशन लेके ही आगे जाना है. करो या मरो या स्थिती मध्ये असलेला हा सामना कोयनेचे मावळे विरुद्ध शिवतेज वॉरियर्स. शिवतेज सुपर किंग. सर सुपर किंग म्हटलं तर चेन्नई सुपर किंग ची आठवण झाली पाहिजे आपल्याला या ठिकाणी. काय स्मित हास्य दिलं त्या खेळाडूने. नक्कीच मित्रा तुझ्या स्मित हास्यच कौतुक करेन मी. आणि या संघाचे कोच ज्या कोचने या ठिकाणी जवळजवळ 3 दिवस या मैदानाची सांभाळून जे मैदान आहे आपल्याला आता ज्या सर्व खेळाडू ज्या चांगल्या पद्धतीने खेळतात या मैदानावरती त्या सर्व मैदानाचं देखरेखचं काम या ठिकाणी हा संघाचा कोच आणि केएसके कमिटी मध्ये एक आयोजक म्हणून सुद्धा आहे आणि या संघाचा कोच सुद्धा तोच आहे अविनाश शेलार. अर्थात नाणेफेकीचं कौल करत आहे पंच. पंच
सर नक्कीच आताच्या सामन्यामध्ये जवळजवळ वय वर्ष 47 शंकर जाधव दादा नमस्कार सर या खेळाडूं सोबत मी प्रॅक्टिस सेशन केलंय काय ते प्रॅक्टिस सेशन असतं सर या लोकांचं कोपरखैरण या ठिकाणी अतिशय जबरदस्त पद्धतीने खेळाडू घडवण्याचं काम ज्यांच्या मार्फत केलं जातं शंकर दादा जाधव देवसरे संघाचे जुने जाणते खेळाडू आहेत आपल्या खेळाडूंना कसं घडवायचं कशा पद्धतीने खेळ खेळला पाहिजे त्याचं प्रामुख्याने मार्गदर्शन करत असतात मात्र आज या ठिकाणी बघूया कशा पद्धतीने एक व्यूह रचना ज्याप्रमाणे अभिमन्यू व्यूह रचनेमध्ये अडकला होता त्याच पद्धतीने कोयनेच्या मावळ्यांना त्या व्यूह रचनेमध्ये अडकण्याचा काय सापळा रचला गेला आहे की काय त्यांच्या मार्फत येणाऱ्या काही मिनिटांमध्ये आपल्याला कळेलच सर कृपया मी विनंती करेन जाधव वॉरियर्सचे जे कोणी आहेत प्रशिक्षक आपल्यास विनंती आहे प्लीज सर ऐका ना पंच कोयनेचे मावळे सर या ठिकाणी एक चांगलं व्यक्तिमत्व एक चांगले उद्योजक सीताराम जाधव एक उत्कृष्ट असे उद्योजक आज आपल्या या ठिकाणी मान्यवर म्हणून उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी सर्व आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत केले जात आहे समोर सर्व पंच इशारा करतायत तर मला वाटतंय सर या ठिकाणी शिवतेच संघ या ठिकाणी चढाई करतोय 10 नंबर जर्सी पराधान केलेला हा खेळाडू थोडस डाव्या बाजूने चढाई करतोय मात्र उजव्या बाजूने येऊन रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न थोडा अयशस्वी ठरतोय बघूया पुढचा पद्धतीने कशा पद्धतीने खेळ करतोय हा खेळाडू नक्कीच टच करून पुन्हा आपल्या तंबू मध्ये परततोय सर मी विनंती करीन सर्वप्रथम जाधव वॉरियर्स आपणास मी वारंवार विनंती करतोय तुमचे गुणाचे फळक तुम्हाला ऑनलाईन मिळतील आता याच्या पुढे कोणीही या ठिकाणी गर्दी करणार नाही कृपया करून इथं गर्दी करू नका